राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यामुळे अवघा महाराष्ट्र आवाक झालाय. नेत्यांच्या घरावर अशा पद्धतीने आंदोलकांनी हल्ला करणं या अगोदर कधी घडलं नाहीये आणि त्यामुळेच या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर या घटनेचा निषेध उस्मानाबाद जिल्ह्यातून नोंदवत या हल्ल्यामागील व्यक्ती, संघटना, पक्ष आदींचा शोध घेऊन गुन्हे दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक बिराजदार यांनी केली आहे. मागील काही महिन्यापासून विलगीकरणाच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. तर न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पेढे देखील वाटलेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील घरासमोर अचानकपणे घुसत दगडफेक व चपला फेकलेत. ही राज्याची संस्कृती नाही, हा प्रकार महाराष्ट्रातील लोकशाहीचा खून असल्याची टीका आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच या घटनेचे तीव्र पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात देखील उमटलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांची शुक्रवारी भेट घेतली. संबंधित हल्ला करणाऱ्या व्यक्ती, संघटना, पक्ष आदींचा शोध घेऊन कडक शासन करण्याची मागणी यावेळी त्यांना करण्यात आली. तर एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना प्राध्यापक बिराजदार म्हणालेत की हा हल्ला नियोजनबद्ध होता व त्यामागे भाजपचा प्लॅन आहे असा आरोप त्यांनी यावेळी केलाय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत ते. दादाजी, आज ज्या पद्धतीनं इतिहासामध्ये आजपर्यंत जी घटना घडलेली नाही अशा पद्धतीनं संबंध एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश या ठिकाणी पवारसाहेबांच्या घरावर दगडफेक म्हणा किंवा अगदी चपला भिरकावून या ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्यात आलेला आहे. आपण काय सांगाल एकंदरीत या प्रकरणात? आज मुंबईमध्ये जो प्रकार घडला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी घडलेला नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं हे कृत्य आणि हे कृत्य आमचा एसटी कर्मचारी करू शकत नाही आहे. एसटी कर्मचारी हा शांतता प्रिय, याच्या मागं अदृश्य शक्तीचा हात आहे. आज महाराष्ट्रामध्ये जे देश द्वेषाचं आणि एक वैफल्यग्रस्त जे राजकारण चालू आहे, वैफल्यातून हे राजकारण चालू आहे, द्वेषाचं राजकारण चालू आहे, हिंतेचं राजकारण चालू आहे, याच्यातून हा ह्याचा परिपाक आहे. म्हणजे कुणीतरी ह्याला चिथावणी देऊन हे केलेलं आहे. तुम्ही बघितलं ती लोक पब्लिक किंवा त्या महिला, ह्याला कुणीतरी प्लॅन्ड हा विषय होता, म्हणजे प्लॅन करून तिथं पाठवलेलं आहे. तुमचं कोणावर निशाण आहे नेमकं, तुम्हाला म्हणायचं काय? हे भाजप पुरस्कृत लोकांचाच विषय आहे. त्यांचा जे वैफल्य त्यांचा जे आलेलं आहे, त्यांच्या मनाची भावना आलेली आहे, त्यांच्या भावनेतून, त्यांच्या कृतीतून जे दिसतंय आज ईडीच्या माध्यमातून हल्ला करायचा, घरावर हल्ला करायचा, पोलीस स्टेशनला हल्ला करायचा, कुणीकडूनही हल्ला करायचा, द्वेषाचं राजकारण पसरवायचं, खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, खोटे नाटे आरोप करायचे, अशा पद्धतीचं जे राजकारण झालेलं आहे, हा हे कृत्य हे एसटी महामंडळाचं नाही आहे. ह्याच्या मागे जे ज्या अनाजीपंताच्या अवलादी आहेत, संभाजी महाराजांना ज्या पद्धतीनं पाठीत खंजीर खुपसला, त्याच पद्धतीचं राजकारण आज महाराष्ट्रामध्ये होतं आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. या देशाचे, महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरदरावजी पवार साहेबांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन, अनिल परवांना घेऊन अजून मार्ग काढण्याचा, शांततेने मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा आदरणीय शरदरावजी पवार साहेबांना, ज्या व्यक्तीविषयी सर्व पक्षामध्ये एक आस्थेची भावना आहे, एक आदराची भावना आहे, अशा व्यक्तीविरुद्ध, अशा आमच्या नेत्याविरुद्ध, जाणत्या राजाविरुद्ध हे जे कृत्य घडलेलं आहे ते अत्यंत निंदनीय. याचा आम्ही उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आज आम्ही पोलीस स्टेशनला, उमरगेच्या पोलीस स्टेशनला आलो. इथं DYSP ना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी. दाजी, पण या ठिकाणी आवर्जून तुम्हाला या ठिकाणी विचारू इच्छितो की ज्या पद्धतीनं गेल्या 5 महिन्यापासून संबंध एसटी कर्मचाऱ्यांनी जे यातना सोसलेल्या आहेत, याची बाजू आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा किंवा महाराष्ट्र सरकारतर्फे काय बाजू मांडलेली आहे, जेणेकरून म्हणजे सरकारतर्फे काय बाजू मांडलेली आहे? एसटी कर्मचारी आमचे बांधव आहेत, आमचे मित्र त्याच्यामध्ये कितीतरी आहेत, त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. त्यांची पगार वाढ करणं हे त्यांची मागणी योग्यच होती आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी, आदरणीय शरदरावजी पवार साहेबांनी याच्या मध्यस्थी केली, आदरणीय अजितदादांनी मध्यस्थी केली, आदरणीय जयंत पाटलांनी याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पगार वाढण्यासाठी जो विषय होता तोही मान्य केला. बरेचसे विषय त्याच्यामध्ये मार्गी लागलेले आहेत. ह्याच्यामध्ये कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे, जो कोर्टानं दिलेला आहे त्याचाही निर्णय टोटल मान्य करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने
आणि या महाविकास आघाडीने केलेला आहे. पण विलिनीकरणाबाबत महाराष्ट्र सरकार चिप्पी साधलं याबद्दल काय सांगाल? नाही, विलिनीकरण हा विषय वेगळा आहे आणि त्या विषयावर कसं असतं, वेगवेगळे खूप महामंडळ आहेत आणि एका महामंडळासाठी हा निर्णय घेणं हे कुणालाही अशक्य होतं. एक महामंडळ घेतलं की जेवढी काही महामंडळं आहेत त्या सर्वांनाच विलिनीकरणाचा विषय. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की या एसटीच्या कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळावा, त्यांचं काय पीएफ असेल, निवृत्ती वेतन असेल, या सर्व गोष्टीचा मार्ग निघावा आणि त्याचा मार्ग पण निघालेला, असं कुठं राहिलेलं नाही आहे. विलिनीकरण हा विषय तुमच्या माझ्यातला विषय नाही आहे, परंतु जे वाटतं की अशी प्रचंड महामंडळं आहेत या सगळ्यांचं हे शक्य होईल असं मला वाटतं. यावेळी सचिन बिद्री यांनी या घटनेला अनुसरून उमरगा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची मुलाखत घेतली आहे. पाहुयात प्रत्यक्ष एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया. सर, आज ज्या पद्धतीनं एसटी कर्मचाऱ्यांचा माननीय शरद पवार साहेबांच्या घरावर दगडफेक झालेली आहे, याबद्दल आपण एक एसटी कर्मचारी म्हणून काय सांगाल? आमचा एक 5 महिन्यापासून दुखवटा चालू आहे, संप नाही दुखवटा, दुखवटा शांतपणे चालू आहे, शांततेने चालू आहे, यापुढे असंच राहणार आहे. तरी पण हे जे आज जे घडलं ते निंदनीय आणि म्हणजे एकदम हे झालेलं घडलं. हे म्हणजे आमच्या एसटीचा तर कर्मचारी करू शकत नाही. हे काय म्हणजे ज्या अज्ञात का कुणी ह्याच्याने करायला लावले असेल, त्यांनी केले असेल, ते यात आमच्या एसटीचा कोणताही एकही कर्मचारी नसेल. सर, या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो, केवळ दगडफेक नव्हे तर चपलाही भिरकावण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी, आणि अगदी म्हणजे कल्पनेच्या बाहेर या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत जे इतिहासामध्ये आजपर्यंत पाहायला भेटल्या नाहीत. या घटने तर आपण एक एसटी कर्मचारी म्हणून या ठिकाणी काय भूमिका मांडायला लागली? या घटनेचा तर आम्ही तर निषेधच करणार, कारण की आमचे कर्मचारी असं करू शकत नाही, कारण की आमचे कर्मचारी एकदम शांततेने चालू आहे. आमचं हे दुखवटा असलेला हे झालं ते पुण्या अज्ञात शक्तीने का म्हणजे हिने केलेले असेल, त्यांचं आपण आम्ही निषेध करतो. एकंदरीत या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरदचंद्र पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणालेत की आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार घडला त्यासंबंधी आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो. त्याचं उदाहरण आज आपण पाहिले. राजकारणामध्ये मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही. आज दुसरे काही त्याच्या संबंधी आश्चर्य व्यक्त करायचं कारण नाही, कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांचा सुद्धा दुष्परिणाम होतो, त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. पण गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता तो शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी आणि आपला पक्ष यांचे घनिष्ठ संबंध होते. गेले 40-50 वर्षात त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडनं कधी चुकलं नाही, आणि ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाला हातभार लावून सोडवण्याच्यासाठी आपल्या सगळ्या सहकार्यांनी कष्ट घेतले. याच वेळेला एक चुकीचा रस्ता काहीतरी दाखवला आणि त्याचे दुष्परिणाम आज या ठिकाणी आहेत. कारण नसताना जवळपास काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्याच्यामुळं प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आलं. जुजे अनेक काही व्यक्तींना टोकाची भूमिका घ्यावी लागली आत्महत्येसाठी, आणि त्यामुळं जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टीला जबाबदार आहे, आणि त्याच्यातून जे काही नैराश्य आलं त्या नैराश्य कुठे काढलं पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करायचा प्रयत्न केला. दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. आपण त्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कुणी दाखवत असेल तर त्या रस्त्याला विरोध करणं हे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, एवढंच मी सांगतो.
थोड़ी माहिती तुम्हाला कळल्याच्या नंतर तातडीने तुमच्या माहिती अनेक सहकारी इथं पोहोचले ते मी माझ्या पाहण्यात होतं आणि त्यासाठी मी काही वेगळं सांगायची गरज नाही. संकट आलं तर आपण सगळे एक आहोत हेच तुम्ही दाखवलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. ब्युरो चीफ सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उस्मानाबाद.